मित्रांनो, तुमच्या आयुष्यात सतत पैशांची चणचण असते का? महिना अखेरीस तुमचा खिसा नेहमी रिकामा होतो का? नेहमी पैशांना घेऊन तुमच्या डोक्यामध्ये चिंता, काळजी, टेन्शन असते का? असे असेल तर आजचा व्हिडिओ तुमच्या आयुष्याला कलाटणी देणारा आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्रीमंत लोकांच्या 3 अशा सवयी सांगणार आहे ज्याच्यामुळे त्यांच्यावर अक्षरशः पैशांचा पाऊस पडत असतो. मित्रांनो, ह्या 3 सवयी दिसायला खूप साध्या आणि सोप्या वाटतील, पण तुम्हाला गॅरंटी देऊन सांगतो, ह्या सवयी जर तुम्ही अंमलात आणल्या तर तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणच थांबू शकणार नाही. तुम्हाला एकच विनंती आहे, ह्या सवयी नीट समजण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. पहिली सवय आहे, श्रीमंत लोक एक एक पैशाचा हिशोब ठेवतात. मित्रांनो, इथे मी तुम्हाला माझे एक उदाहरण देतो. सतत लॅपटॉपवर काम असल्यामुळे माझे वजन खूप वाढले होते. अनेक वर्ष मी माझे वजन कमी करण्यासाठी अनेक प्रयत्न केले, पण वजन काही कमी झाले नाही. पण जेव्हापासून मी माझ्या कॅलरीजचा हिशोब ठेवायला लागलो, म्हणजे आज मी किती कॅलरीज खाल्ल्या, किती कॅलरीज व्यायाम करून कमी केल्या. मित्रांनो, तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, पण मी 2 महिन्यात 8 किलो वजन कमी केले. इथे हे उदाहरण द्यायचे कारण म्हणजे ज्या गोष्टीचा आपण हिशोब ठेवतो ती गोष्ट सुधारायला सुरुवात होते. श्रीमंत लोक आपल्या एक एक पैशांचा हिशोब ठेवतात. हिशोब ठेवणे म्हणजे फक्त खर्च लिहिणे नव्हे, हिशोब ठेवणे म्हणजे आपल्याकडे कोणकोणत्या मार्गाने किती पैसे येतात, त्यामध्ये काय सुधारणा करता येईल जेणेकरून अजून तिथे कॅश फ्लो वाढेल, किंवा अजून कोणत्या मार्गाने माझे उत्पन्न वाढवता येईल, ह्या गोष्टींवर सतत लक्ष ठेवणे. कारण मी सांगितल्याप्रमाणे ज्या गोष्टीचा आपण हिशोब ठेवतो त्यामध्ये आपली सुधारणा होत जाते, प्रगती होत जाते. दुसरी सवय आहे, श्रीमंत लोक आपल्या उत्पन्नातून स्वतःसाठी पैसे काढून ठेवतात. मित्रांनो, इथे स्वतःसाठी पैसे काढून ठेवतात याचा अर्थ हा होत नाही की ते स्वतःला महागडा मोबाईल घेतात, किंवा स्वतःसाठी महागडी गाडी घेतात, किंवा महागडे कपडे घेतात. हे घेणे चुकीचे आहे असे म्हणत नाही मी. जेव्हा तुम्ही महागडा मोबाईल घेता तेव्हा तुम्ही मोबाईल कंपनीला मोठे करता, महागडी गाडी घेता तेव्हा तुम्ही त्या कार कंपनीला पैसे देता, महागडे कपडे घेता तेव्हा तुम्ही त्या कापड दुकानदाराला मोठे करता. या सर्व ठिकाणी तुम्ही पैसे दुसऱ्याला देत असता. स्वतःला पैसे देणे म्हणजे आपल्या उत्पन्नातून काही भाग बाजूला काढणे, त्याची बचत करणे आणि अशा जागी गुंतवणूक करणे जिथे तुम्हाला चांगले रिटर्न्स मिळतील. मित्रांनो, एक प्रसिद्ध पुस्तक आहे, द रिचेस्ट मॅन इन बॅबिलॉन. त्या पुस्तकामध्ये सांगितलंय, तुमच्या उत्पन्नातून 10% बाजूला काढून त्याची बचत करा. पण मला तुम्ही विचाराल तर आजच्या महागाईच्या जमान्यात 10% बचत करणे खूपच कमी आहे. सुरुवात तुम्ही 10% करू शकता, पण तुम्हाला भविष्यकाळ चांगला हवा असेल तर 10% 20%, नंतर 30%, 40% अशी तुम्हाला बचत करावी लागेल. आणि ते पैसे अशा ठिकाणी गुंतवायचे जिथे तुम्हाला चांगला परतावा मिळेल. तिसरी सवय आहे, श्रीमंत लोक सातत्याने आपली पैसे कमवण्याची क्षमता वाढवत असतात. मित्रांनो, श्रीमंत लोक पैसे कमवण्यासाठी जे स्किल्स लागतात, कौशल्य लागतात, त्याच्यावर ते नेहमी काम करत असतात. मला अनेक जण भेटतात जे सांगतात, आम्ही सुद्धा नवीन नवीन गोष्टी शिकतो, डान्स शिकतो, गिटार वाजवायला शिकतो, पियानो वाजवायला शिकतो, वगैरे वगैरे. पण मित्रांनो, डान्स तुम्हाला पैसे कमवून देणार आहे का? गिटार तुम्हाला पैसे कमवून देणार आहे का? हा तुमच्या आवडीचा भाग झाला, पण पैसे कमवण्यासाठी तुमच्या क्षेत्रातले तुम्ही कोणते नवीन नवीन स्किल शिकता ह्याला जास्त महत्व आहे. गेले 3 वर्ष, 4 वर्ष किंवा 5 वर्ष तुमच्या उत्पन्नाची रक्कम एकच असेल तर ह्याचा सरळ अर्थ होतो, तुम्ही तुमच्या क्षमतांवर अजिबात काम केलेले नाही. जेव्हा तुम्ही पैसे कमवण्याच्या स्किल्सवर काम करता प्रत्येक वर्षी तुमच्या उत्पन्नामध्ये वाढ होत जाते. त्यामुळे सातत्याने तुमच्या क्षेत्रातले नवीन नवीन स्किल शिकायची सवय लावून घ्या. पुढच्या 6 महिन्यात तुम्ही बदललेले असाल ही खात्री मी तुम्हाला देतो. मित्रांनो, ह्या होत्या श्रीमंत लोकांच्या 3 सवयी. तुमच्या मते ह्या 3 पैकी सर्वात पहिली कोणती सवय आपण लावून घेतली पाहिजे मला कमेंटमध्ये सांगा.
व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. स्टे ब्लेस्ड.